नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझाच्या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, आत्ताच आपण महाराष्ट्र माझावरती महाराष्ट्रातील 48 जागापैकी कुणाला किती जागा मिळतील हे आपण बघितलं. आणि आत्ता या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 3 जागा आणि त्या 3 जागेंवरती नक्की कुणाचं पारडं आणि कोणता उमेदवार फिक्स हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यामध्ये आहेत सोलापूर, माढा आणि बारामती या अतिशय चुरशीच्या आणि अटीतटीच्या त्या ठिकाणी जागा आणि लढल्या गेल्या. खरंतर सुरुवात आपण सोलापूरमधून करूया. सोलापूरमधून असलेल्या महाविकास आघाडीकडून प्रणिताई शिंदे यांना जवळपास उमेदवारी निश्चित झाली होती आणि त्यांनी निवडणुकीच्या आधी कितीतरी दिवस प्रचाराला त्या ठिकाणी सुरुवात केली होती. दुसरी बाजू महायुतीकडून जवळपास अनेक उमेदवारांची नावं चर्चेत होती, अनेकांची त्यांनी चाचपणी देखील त्या ठिकाणी केली. पण अचानक ऐन निवडणुकीच्या तोंडावर माळशिरसचे राम सातपुते यांना सोलापूरमधून उमेदवारी दिली. ज्यावेळेस राम सातपुतेंचं या ठिकाणी तिकीट जाहीर झालं त्यावेळेस प्रणितीताई शिंदेकडून त्यांच्यावर उपरा किंवा परका म्हणून टीका करण्यात आली. त्यासोबत राम सातपुतेंनी सुद्धा प्रणिताई शिंदेवरती सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरसाठी काय केलं हा देखील त्यांनी प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला. अशा पद्धतीने अनेक आरोप प्रत्यारोपांमधून ही निवडणूक संपन्न झाली. पण आताच हाती आलेल्या एक्झिट पोलच्या म्हणण्यानुसार राम सातपुतेंचा पराभव त्या ठिकाणी सांगितला जातोय. राम सातपुतेंच्या प्रचारानिमित्त सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यासोबत योगींची आणि नितीन गडकरींची सभा झाल्यानंतर सुद्धा राम सातपुतेंना पराभव त्या ठिकाणी स्वीकारला जातोय. त्याचे कारणही समोर आले आहेत. महत्वाचं कारण म्हणजे भाजपने दिलेले 2 वेळेचे खासदार. खरंतर ज्या लोकांचा राजकारणाशी संबंध नाही त्यांनी त्या ठिकाणी भाजपमध्ये 2 वेळा उमेदवारी दिल्यामुळे राम सातपुतेंना परिणाम भोगावा लागतोय. एक म्हणजे शरद बनसोडे आणि 2019 खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांचा लोकांमध्ये संपर्क कमी असल्यामुळे त्याचा फटका नक्कीच राम सातपुतेंना बसल्याचं चित्र सोलापूरमधून दिसतंय. त्यासोबत सोलापूरमध्ये असलेला मोठा शेतकरी वर्ग आणि शेतकरी वर्गाची भाजपवर असलेली नाराजी ह्याचा सुद्धा फटका राम सातपुतेंना बसलाय. आणि त्यासोबत ऐन निवडणुकीच्या तोंडावर सर्वात महत्वाचा मुद्दा आलेला म्हणजे मराठा आरक्षण. आणि त्या मराठा आरक्षणमध्ये सुद्धा राम सातपुते मोठ्या प्रमाणात बॅकफुटला गेल्याचं चित्र सोलापूरमधून दिसतंय. या कारणामुळे सोलापूरमध्ये राम सातपुतेचा पराभव हा होईल असा अंदाज एक्झिट पोलने व्यक्त केला आहे. आता दुसरी आणि अतिशय महत्त्वाची निवडणूक लागलेली म्हणजे माढ्याची निवडणूक. खरंतर माढ्यामध्ये मोहिते पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असं सांगितलं जात होतं आणि त्या पद्धतीने मोहिते पाटलांनी प्रचाराला सुरुवात देखील केली होती. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मोहिते पाटलाला डावलून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. यामुळे मोहिते पाटील व मोहिते पाटीलच्या असंख्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. खरंतर 2019 झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांनी निंबाळकरला मोठं मताधिक्य दिल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे यावेळेस मोहिते पाटलांना भाजपकडून उमेदवारी पाहिजे होती असा अनेकांकडून त्या ठिकाणी आग्रह धरण्यात आला. पण मोहिते पाटलांना उमेदवारी नाकारल्यामुळे मोहिते पाटलांनी शरद पवारांची तुतारी हातामध्ये घेतली. तसं माढा मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांचं मोठं वजन सांगितलं जातंय. मोहिते पाटलांनी 2014 2019 त्यांचा असलेला लोकसंपर्क यामुळे मोहिते पाटलांकडे त्या ठिकाणी मोठा वर्ग झुकल्याचं चित्र दिसतंय. ज्या पद्धतीने सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची भाजपविषयी नाराजी होती ते चित्र माढ्यामध्ये सुद्धा बघायला मिळालं. अनेक शेतकऱ्यांकडून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी माढ्यातही लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं. तोच म्हणजे माढ्यामध्ये निंबाळकरांना पाण्याचं नियोजन करता आलं नाही हा आरोप प्रामुख्याने निंबाळकरवरती त्या ठिकाणी करण्यात आला. मोहिते पाटलांनी सोलापूरमध्ये पाण्याचं नियोजन योग्य केलं त्यासोबत माढ्यामध्ये सुद्धा लोकांना योग्य प्रमाणात पाणी दिल्याचं सांगितलं गेलं. आणि त्यासोबतच मध्यंतरच्या झालेल्या फुटाफुटीमध्ये लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी सांगितली जाते. भाजपकडून एक प्रकारचं हुकुमशाहीचं राजकारण केलं जातंय त्यामुळे सुद्धा त्या निंबाळकरवरती त्या ठिकाणी त्यांना आरोप त्या ठिकाणी करण्यात आला. आणि त्यासोबतच विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती केलेल्या कारवाईमुळे बहुतांश शेतकरी वर्गाकडून भाजपवर त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली गेली आणि या संपूर्ण कारणामुळे याचा फटका रणजित सिंह निंबाळकरांना बसल्याचं चित्र दिसतंय. आताच हाती आलेल्या एक्झिट पोलच्या माहितीनुसार रणजित सिंह निंबाळकर यांचा पराभव सांगितला जातोय. हा झाला माढ्याचा विषय. आता सर्वात महत्त्वाचं संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेली निवडणूक आणि घरामध्येच असलेली निवडणूक म्हणजे बारामतीची निवडणूक. बारामतीमध्ये समोरासमोर अजित पवार व शरद पवार यांची त्या ठिकाणी फाईट बघायला मिळाली. त्यासोबतच बारामतीमध्ये ननंद विरुद्ध भाऊजय असाही सामना रंगतदार झाला. खरं तर बारामतीमध्ये अजित पवार यांनी आणि शरद पवारांनी ही बारामतीचा मोठा विकास केल्याचं लोकांमधून सांगितलं जातं. खरं तर ही बारामतीची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढलीच गेली नाही, गद्दार व निष्ठावंत याच्यावर लढली गेली. खरं तर शरद पवारांच्या ऐन वयाच्या उतरतीच्या काळामध्ये अजित पवारांनी शरद पवारांना सोडून जाणं हे बहुतांश तिथील लोकांना पटलं नाही. त्यामुळे शरद पवारांची एक भावनिक लाट त्या मतदारसंघामध्ये पसरली. त्यासोबत मतदारांकडून एक भावना बोलली जात होती की ताई खासदार किल्ला आणि दादा आमदार किल्ला अशा पद्धतीचं बोललं जात होतं. यामुळे निवडणूक तिथली अतिशय रंगतदार झाली. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये शरद पवारांची आणि अजित पवारांची या दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण आताच आलेल्या एक्झिट पोलच्या माहितीनुसार शरद पवारांची निष्ठा जिंकली त्यामुळे सुप्रियाताई सुळे पुन्हा एकदा खासदार होतील असा एक्झिट पोलने अंदाज वर्तवला आहे.